हेलो स्टूडेंट, टुडे वी विल सी आवर नेक्स्ट चैप्टर, दैट इज नंबर 11, बी अ गुड स्पीकर. सो सी हाउ टू बिकम अ गुड स्पीकर, म्हणजे आपण एक चांगले वक्ते कशा पद्धतीने बनू शकतो, चांगले बोलणारी व्यक्ती कशा पद्धतीने बनू शकतो ते आपण बघायचं आहे. सम पीपल आर गुड स्पीकर्स, काही लोक खूप छान बोलतात. सम आर शाय, आणि काही लोक खूप लाजतात बोलण्यासाठी. सम स्पीक इझिली विथ देअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, आणि काही व्यक्ती त्यांच्या फ्रेंड्ससोबत आणि रिलेटिव्ससोबत खूप छान बोलतात. बट बिकम नर्वस इन फ्रंट ऑफ अ बिग ऑडियन्स, व्हॉट अबाउट यू. पण काही काही लोक जेव्हा ऑडियन्ससमोर, म्हणजे अ ग्रुप ऑफ पीपल गॅदर्ड इन वन प्लेस टू वॉच ऑर लिसन टू अ प्ले ऑर अ स्पीकर, म्हणजे जेव्हा खूप सारे लोक एका ठिकाणी जमा झालेले असतात आणि ते तुम्हाला ऐकू इच्छित असतात किंवा बघू इच्छित असतात, तेव्हा आपण बोलण्यासाठी नर्वस होतो. नर्वस म्हणजे काय? विदाउट कॉन्फिडन्स. मग काही जणांचा असा प्रॉब्लेम असतो की फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत बोलतात पण ऑडियन्समध्ये बोलू शकत नाही. मग तुमच्याबद्दल काय आहे, तुम्ही कसे आहात? इट इज इम्पॉर्टंट टू बी एबल टू स्पीक वेल, आणि हे खूप गरजेचं आहे की चांगलं बोलता आलं पाहिजे. अँड इफ यू मेक अप युअर माइंड, इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू डू सो, आणि जर तुम्ही तुमच्या मनाने ठरवलं तर ते काहीही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे गुड स्पीकर होणं. रिमेंबर दिस फ्यू थिंग्स वेन यू स्पीक, फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा बोलताना. स्पीक क्लिअरली, डोंट मंबल. क्लिअरली म्हणजे स्पष्ट बोलायचं आहे, डोंट मंबल म्हणजे पुटपुटू नये. समोरच्याला आपले शब्द कळले पाहिजे अशा पद्धतीने बोलायचं आहे. लुक ॲट द पर्सन ऑर पर्सन्स वेन यू टॉक टू दॅम, जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्या लोकांकडे बघायचं आहे, खाली बघून बोलायचं नाही, त्या प्रेक्षकांकडे ऑडियन्सकडे बघून बोलायचं आहे. यू शुड नॉट बी टू लाऊड ऑर टू सॉफ्ट, खूप मोठ्या आवाजातही बोलायचं नाही आहे आणि खूप स्लो म्हणजे एकदम सॉफ्ट आवाजात पण बोलायचं नाही आहे. टू फास्ट ऑर टू स्लो, खूप फास्ट फास्ट पण बोलायचं नाही आहे आणि टू स्लो, खूप स्लो पण बोलायचं नाही आहे. बी पोलाईट अँड बी प्लेझंट, नम्र बोलायचं आहे आणि प्लेझंट म्हणजे फ्रेंडली किंवा इझी टू लाईक, समोरच्याला आवडेल असं बोलायचं आहे. गिव्ह अ थॉट टू द अदर पर्सन्स फिलिंग्स अँड इंटरेस्ट, आणि समोरच्यांच्या ज्या भावना आहे त्यांना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे किंवा त्यांना आवडेल असंही बोलायचं आहे. वेन यू टेक पार्ट इन अ डिस्कशन, आणि जेव्हा तुम्ही डिस्कशनमध्ये भाग घेता, स्कूलमध्ये कॉम्पिटिशन असते डिस्कशनचे, डिबेट वगैरे, त्यामध्ये पार्टिसिपेट करता तेव्हा कसं बोलायचं आहे त्याबद्दल काही पॉईंट्स दिलेले आहेत. डोंट कीप टॉकिंग ऑल द टाईम, लेट अदर स्पीक, तुम्हीच फक्त दरवेळेस, तुम्ही प्रत्येक वेळेस बोलू नका, दुसऱ्यांनाही बोलायला चान्स द्या. शो इंटरेस्ट इन व्हॉट अदर्स से अँड लिसन केअरफुली, बाकीच्यांचा काय इंटरेस्ट आहे किंवा त्यांना काय बोलायचं आहे ते पण तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या, ते काय बोलत आहे काय नाही. वेन यू ॲग्री विथ अदर्स ऑर लाईक दर आयडियाज, डू टेल दॅम दॅट. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या आयडियासोबत ॲग्री होता किंवा त्यांच्या आयडियाजशी तुम्ही सहमत असता, तेव्हा त्यांना ते सांगायचं आहे की मला तुमची आयडिया आवडली किंवा मी तुमच्याशी सहमत आहे हे त्यांना सांगायचं आहे. डू शेअर युअर ओन थॉट्स अँड आयडियाज विथ अदर्स, तुमचे पण जे काही विचार आहे किंवा आयडियाज आहे ते तुम्ही समोरच्याशी शेअर करायच्या आहे. इफ यू डू नॉट अंडरस्टँड समथिंग, आस्क फॉर अन एक्सप्लेनेशन पोलाइटली, जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल तर तुम्ही नम्रपणे विचारायचं आहे त्यांना की प्लीज मला पुन्हा एक्सप्लेन करून सांगा. यूज पोलाईट वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स वेन यू वॉन्ट टू इंटरप्ट समवन, आणि जेव्हा तुम्ही म्हणजे कोणी तरी बोलत असेल आणि तुम्हाला जर मध्ये बोलायचं असेल तर तुमचं एक्सप्रेशन आणि वर्ड्स हे खूप नम्र असायला हवे. वेन यू डिसॲग्री विथ समवन ऑर वेन यू सीक एक्सप्लेनेशन्स अँड गिव्ह दॅम, आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याशी असहमत असाल, सहमत नसाल त्यांच्याशी, तेव्हा त्यांना नम्रपणे सांगायचं आहे की आम्ही तुमच्या विचारांशी सहमत नाही आहोत, आणि त्यांचं जे काही एक्सप्लेनेशन आहे त्यात काय असेल ते त्यांना एक्सप्लेन करून सांगायचं आहे. लास्ट पॉईंट, वेन यू वॉन्ट टू गिव्ह अ स्पीच, आणि जेव्हा तुम्हाला स्पीच द्यायचं असेल तेव्हाचे पॉईंट्स. प्लॅन युअर स्पीच इन ॲडव्हान्स, तुमचं जे काही स्पीच आहे ते आधीच ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये प्लॅन करून ठेवायचं आहे की काय बोलायचं आहे आपल्याला. नोट द पॉइंट्स अँड अरेंज देम प्रॉपरली, आणि जे काही नोट्स आहे तुमच्या, जे पॉईंट्स तुम्हाला बोलायचे आहे ते एकदम सिक्वेन्सली अरेंज करायचे आहेत,
रिहर्स द स्पीच इन युअर माइंड. रिहर्स म्हणजे त्याचा सराव करायचा आहे मनातल्या मनात अँड गो अहेड. आणि एकदा सराव झाला की तुम्ही ते स्टेजवर जाऊन बोलू शकता. सो दिस इज आवर लेसन अँड क्वेश्चन आन्सर विल सी नेक्स्ट टाईम. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर.